नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्यातर्फे जी जाहिरात काल प्रसिद्ध झाली होती ज्यावर तुम्ही व्हिडिओ बनवला होता तर त्याची संपूर्ण सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पदाची माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रत्येक विनंतीसाठी प्रत्येक माहितीसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला प्रेस करा ऑलवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तसेच आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिलेली आहे तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहू सविस्तर जाहिरात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता संचालय वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग मुंबई यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दिनांक दहा मे दोन हजार तेवीसची ही जाहिरात आहे त्यामध्ये काही तांत्रिक पदे आहेत काही अतांत्रिक पदे आहेत काही परिचयाची पदे आहेत तर यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जवळपास पाच हजार पदाचा समावेश करण्यात आलेलं आहे त्यामुळे अतिशय मोठी अशी जाहिरात आहे संपूर्ण माहिती पहा तुम्ही जर याच्यामध्ये पात्र असाल तर नक्की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा याची जी एक्झाम असणार आहे ती टी सी एस या कंपनीमार्फत होणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहे चला तर पाहूत संपूर्ण माहिती तर सुरुवातीला आपण वेळापत्रक पाहोत कशा पद्धतीने तुमची ही परीक्षेचे आयोजन केल्या गेली आहे सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे दहा मे दोन हजार तेवीस म्हणजे आज आजपासून तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे शेवटचा दिनांक आहे रजिस्ट्रेशन करण्याचा पंचवीस मे दोन हजार तेवीस त्यानंतर तुमची जी एक्झाम फी भरायची आहे भरा ते तुम्हाला दहा मे ते पंचवीस मे या दरम्यान भरायची आहे आणि तुमच्या परीक्षेचा दिनांक तर तिने सांगितलेला नाही आहे ते तुम्हाला नंतर कळवलं जाईल असं तिने ते सांगितलेलं आहे चला तर पाहत पद तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे पहिले पद दिलेलं आहे ते प्रयोगशाळा सहाय्यक हे असणार आहे हे संचनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांच्यामार्फत असणार आहे यामध्ये एकूण एकशे सत्तर जागा आहेत प्रत्येक कास्टनुसार त्यांनी इथे जागा दिलेली आहे त्यानंतरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यामध्ये एकूण एकशे बारा जागा त्यांनी इथे दिलेल्या आहेत कास्टनुसार जागा तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतरचं पद आहे ग्रंथपाल ग्रंथपालच्या एकूण बारा जागा दिलेल्या आहेत काश्नुसार पदाची विभागणी तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतरचं पद आहे स्वच्छता निरीक्षक यामध्ये एकूण नऊ जागा त्यांनी दिलेल्या आहेत कास्टनुसार पदाचं विवरण तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतरचं पद आहे ए सी जी तंत्रज्ञ त्याची एकूण छत्तीस जागा इथे ते त्यांनी दिलेली आहे प्रत्येक कास्टनुसार पदाचं विवरण त्यांनी इथे ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे आहार तज्ज्ञ तर आहार तज्ञामध्ये एकूण अठरा जागा त्यांनी दिलेल्या आहेत प्रत्येक काश्ञानुसार पदाच विवरण तिने इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट याची एकूण एकशे एकोणसत्तर जागा आहेत प्रत्येक काश्नुसार पदाचं विवरण तिने इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे डाकू मेटॅलिस्ट कॅटलॉगर प्रलेखाकार ग्रंथसूचीकार तर त्याची एकूण जागा एकोणीस आहेत प्रत्येक पदानुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार पदाचं विवरण तिने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकूण जागा आहेत त्र्याऐंशी प्रत्येक कास्टनुसार प्रत्येक पदानुसार तिने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे ग्रंथालय सहाय्यक एकूण जागा आहेत सोळा प्रत्येक कास्टनुसार पदाचं विवरण तिने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे व्यवसाय उपचार तज्ज्ञ ऑक्युपेशन थेरेपिस्ट व्यवसाय उपचार तज्ञ एकूण जागा आहेत सात प्रत्येक कास्टनुसार पदाचे विवरण तिने इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे दूरध्वनी चालक यामध्ये एकूण सतरा जागा आहेत प्रत्येक कास्टनुसार पदाचं विवरण तिने इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे महिला अधीक्षक वार्डन वसतिगृह प्रमुख वसतिगृह अधीक्षा स्त्री अधीक्षा एकूण पाच जागा आहेत प्रत्येक पदाचं विवरण कास्टनुसार ते नेते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे अंधारखोली सहाय्यक एकूण जागा आहेत दहा प्रत्येक कास्टनुसार पदाचं विवरण ते नेते दिलेले आहेत त्यानंतरचं पद आहे श किरण सहाय्यक एकूण जागा आहे तेवीस प्रत्येक कास्टनुसार पदाचं विवरण ते नेते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे सांख्यिकी सहाय्यक एकूण जागा आहे तीन प्रत्येक काश्नुसारच विवरण तिने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे दंत आरोग्य दंत स्वस्थ आरोग्य एकूण जागा आहेत बारा प्रत्येक पदाचं तिने काष्टनुसार विवरण इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे भौतिकी उपचार तज्ञ एकूण जागा आहेत बावीस प्रत्येक काष्णुसार विवरण तिने ते दिलेले आहे त्यानंतरच पद आहे दंत तंत्रज्ञ एकूण सहा जागा आहेत कास्टनुसार पदाचं विवरण तिने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे सहायक ग्रंथकार एकूण जागा आहेत अकरा प्रत्येक कास्य विवरण तीने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे छायाचित्रकार नि कलाकार कलाकार नि छायाचित्रकार एकूण जागा आहेत सव्वीस प्रत्येक कास्यपदानुसार विवरंतीने ते दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे श्रवण मापक तंत्रज्ञ आयडिओमेट्रिक तंत्रज्ञ एकूण जागा आहेत चार प्रत्येक कास्यपदानुसार पदानुसार विवरण तिने ते दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे विद्युत जने जनरेटर ऑपरेटर एकूण जागा आहे सहा प्रत्येक कास्य तिने विवरण ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे नेत्र चिकित्सा सहायक एकूण जागा आहे दोन कास्टानुसार पदाचं विवरण तिने ते दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ एकूण जागा आहे आठ काष्ठनुसार पदाचं विवरण तिथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे शारीरिक शिक्षण निर्देशक शारीरिक प्रशिक्षण निर्देशक एकूण जागा आहे तीन पदाचं विवरण तिने इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे शिंपी एकूण जागा आहेत पंधरा पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे सहाय्यक तंत्र तंत्रज्ञ एकूण जागा आहेत चार पदाचं विवरण दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे मोटोरूम तंत्रज्ञ एकूण जागा आहे तीन काश्नुसार पदाचं विवरण येथे दिलेलं आहे त्यानंतरची जागा आहे लोहार सांधात्या एकूण जागा आहे तीन त्याला आपण वेल्डर असं सुद्धा म्हणतो काश्नुसार पदाचं विवरण येथे दिलेलं आहे त्यानंतरची जागा आहे वाहन चालक एकूण जागा आहे चौतीस काश्नुसार पदाचं विवरण दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे गृहनी व्रस्तपाल गृहपाल लिलन किपर एकूण जागा आहेत सोळा काश्नुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे श किरण तंत्रज्ञ एकूण जागा आहे तीन काश्नुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे सुतार एकूण जागा आहे तेरा काश्नुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे कातारी नि जोडारी जोडारी मिस्त्री बेंच फिटर एकूण जागा आहेत सात काशनुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे अधिपचारिका म्हणजे नर्सेस सगळ्यात जास्त जागा या नर्सेसच्या आहेत तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर जागा आहेत काशनुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे उच्च श्रेणी लेखक मुंबई बाहेरील पदे पदा है। है है। पदा है हे मुंबईच्या बाहेर असलेलं पद आहे म्हणजे याची जी पोस्टिंग होणार आहे ती तुमची मुंबईच्या बाहेर असणार आहे एकूण जागा आहे दोन काजनुसार विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे निम्मश्रेणी लघु लेखक हे सुद्धा मुंबईच्या बाहेरचं पद आहे एकूण जागा आहे अठ्ठावीस कास्टनुसार पद तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतरची पोस्ट आहे लेखक ज्याला आपण स्टेन म्हणतो ही जागा सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे एकूण जागा आहे सदोतीस प्रत्येक कास्टनुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं डिपार्टमेंट आहे आयुष संचनालय मुंबई यांच्यामध्ये जे आधी परिचारिकाची जागा आहेत एकशे शेहेचाळीस पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरची जागा आहे वाहन चालक एकूण जागा आहे पंधरा पदाचं विवरण दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे प्रमुख यांत्रिकी एक जागा आहे पदाचं विवरण इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे वीजतंत्री एक जागा आहे पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अकरा जागा आहेत पदाचं विवरण इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे मिश्रक एकूण दहा जागा आहेत पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतरचं पद आहे वसतिगृह अधीक्षक एकूण पाच जागा आहेत पदाचं विवरण इथे दिलेले आहे हे स्त्रीसाठी जागा आहेत राखीव त्यानंतरचं पद आहे वसतिगृह अधीक्षक पुरुषासाठी एकूण जागा आहेत तीन पदां कास्टनुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक पाच जागा आहेत कास्टनुसार पदाचं विवरण इथे दिलेले आहे त्यानुसार त्यान त्याच्यानंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक एकूण बारा जागा आहेत कास्टनुसार पदाचं विवरण इथे दिलेलं आहे त्यानंतर आहार तंत्रज्ञ एक जागा आहे कास्टनुसार पदाचं विवरण इथे दिलेले आहे त्यानंतरचं पद आहे ग्रंथपाल एकूण एकच जागा आहे ती जागा कोणत्या कासाठी सुटलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता मागासवर्गीयासाठी जागा सुटलेली आहे याचे जवळपास एकूण पंचवीस पेजेस आहेत त्यानंतरचं पद आहे ग्रंथपाल सहाय्यक याची जागा आहेत पाच ती पाच जागा कोणत्या काळसाठी सुटलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर संग्रह पडताळक एकूण दोन जागा आहेत त्यानंतरचं पद आहे क्षय किरण तंत्रज्ञ दोन जागा आहेत त्यानंतरचं क्षय किरण सहाय्यक एक जागा आहे त्यानंतरचा ग्रंथपाल एकूण आठ जागा आहेत त्यानंतरचं डिपार्टमेंट त्यानंतरचे डिपार्टमेंट आहे मानसिक आरोग्य केंद्र पुणे तर यामध्ये पहिली जे पद आहे ते लघु टेंक लघुलेखक उच्च श्रेणी एक जागा आहे त्यानंतरचं पद आहे आधी परिचारिका एकूण तीन पदे आहेत त्यानंतरचं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल एक जागा आहे तर अशा पद्धतीने हे एकूण सर्व पदाची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे तर आता आपण आहोत एज लिमिट तर यासाठी तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे ओपनसाठी अडुतीस वर्ष जास्तीत जास्त जमेल आणि इतर कॅटेगरी असाल इतर तुमच्याकडे आरक्षण असतील तर या पद्धतीने तुम्हाला तिथे कॅटेगरी लागेल त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की परीक्षा फी किती असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता परीक्षा फी बाबत इथं माहिती दिलेली आहे परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी हजार रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्लभ घटक किंवा अनाथ असाल तर नऊशे रुपये फी असेल उपदक्ता परीक्षा शुल्कशिवाय बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील म्हणजे तुम्हाला टॅक्ससुद्धा लागणार आहे बँकेचं चार्जसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि हे परीक्षा फी तुम्हाला नॉन रिफंडेबल आहे म्हणजे वापस भेटणार नाही कोणत्याही कारणावस्ता पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही म्हणजे जर भरती रद्द झाली परीक्षा कॅन्सल झाली तर तुम्हाला फी वापस भेटणार नाही तुमचे पैसे बुडाली म्हणून समजा तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे तर तुम्हाला जर क्वालिफिकेशन पाहिजे असेल तर ही पी डी एफ मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे टेलिग्रामवरती टाकल्यानंतर तुम्हाला इथे काही लिंक त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत या लिंकवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगळी पी डी एफ भेटेल त्या पी डी एफमध्ये तुमची सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता चार ऑप्शन त्यांनी इथे दिलेले आहेत क्लिक एअर फॉर अप्लिकेशन फॉर्म जर अप्लिकेशन फॉर्म पाहिजे असेल तर एक नंबरवरती क्लिक करा क्लिक एअर फॉर क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमची पात्रता तुम्हाला पाहिजे असेल तर दोन नंबरवरती क्लिक करा क्लिक एअर फॉर सिलेबस सिलेबस जर पाहिजे असेल तर तीन नंबरवरती क्लिक करा माहितीपत्रक पाहिजे असेल तर चार नंबरवरती क्लिक करा तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन फाईल ओपन होईल त्या फाईलमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली असेल जर तुमची इच्छा असेल तुम्ही जर पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा जवळपास पाच पदे आहेत चांगली मोठी भरती आलेली आहे तुम्ही इथे नक्कीच फॉर्म भरून अप्लाय करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त आतापर्यंत शेअर करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र